नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील आकलन या घटकातील इंग्रजी वर्णमाला आणि अक्षरमाला त्यातील ज्या वेगवेगळ्या वेग ट्रिक्स आहेत या ट्रिक्स आपण पाहिल्या होत्या आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्या घटकाच्या अनुषंगाने जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत या प्रश्नांचा सराव या ठिकाणी पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे पहा दिलेल्या अक्षरमालेतील यच या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे या ठिकाणी आपल्याला समोर अक्षरमाला दिसत दिसत आहे की जिची सुरुवात एपासून तर वायपर्यंत ही अक्षर आहेत यामध्ये यच या अक्षराच्या उजवीकडील आपण हे अक्षर मला या ठिकाणी पाहूया यच या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर पहा कोणता अक्षर आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा या ठिकाणी यच या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणता अक्षर आहे यस या अक्षर आहे पर्याय नंबर दोन त्यानंतर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया दिलेल्या अक्षरमालेत के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते काही प्रश्न असे असतात ज्या प्रश्नाचं आपण निरीक्षण करून सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकतो या ठिकाणी तुम्ही जर विचार केला के या अक्षराच्या तुलनेत आर या अक्षराच्या जवळ असणारा अक्षर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी च्या अक्षराच्या जवळ पहा कोणतं पा पहिला पर्याय आहे यन दुसरा पर्याय आहे यम तिसरा पर्याय आहे यल आणि चौथा पर्याय आहे पी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येईल ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेमध्ये आपण पाहूया आरच्या जवळ असणारं जे काही अक्षर आहे याला वेगळं काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही फक्त निरीक्षणावरून सुद्धा हा प्रश्न आपण सोडवू शकतो आर या अक्षराच्या अगदी जवळ असणारा अक्षर कोणता आहे पी हे अक्षर आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आपला पुढचा प्रश्न आहे पहा दिलेल्या अक्षरमालेत पी अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय सांगितलेला आहे पी अक्षराचा डावीकडून क्रमांक डावीकडून क्रमांक पाहूया आपण आता पी अक्षराचा डावीकडून क्रमांक पाकितवा आहे डावीकडून क्रमांक आहे त्याचा पी अक्षराचा डावीकडून क्रमांक पी अक्षराचा डावीकडून क्रमांक कितवा आहे सोळावा क्रमांक आहे आता उजवीकडून क्रमांक पाहूया किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे उजवीकडून दहावा क्रमांक आहे डावीकडून सोळावा क्रमांक आहे आणि त्यातला जेव्हा आपण फरक शोधणार आहोत सोळामधून जेव्हा आपण दहा वाजा करणार आहोत फरक त्या ठिकाणी कितीच येणार आहे सहाचा फरक त्या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आणखीन एक प्रश्न पाहूया आपण दिलेल्या अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे तुम्हाला सर्वांना ज्या काही वेगवेगळ्या आपण ट्रिक्स पाहिल्या होत्या त्यामध्ये अशी एक ट्रिक्स होती की मधल्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते कोणतं अक्षर आहे यम हे अक्षर आहे आणि यम या अक्षराचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे तेरावा आहे या ठिकाणी काय म्हटले पा आपण तुम्हाला माहिती पहा यम हे जे अक्षर आहे ते मधल्या क्रमांकावर आहे यम या अक्षराच्या दहाव्या स्थानावर उजवीकडे दहाव्या स्थानावर पा, पा, पा कोणता अक्षर पाहूया आपण पहिल्या क्रमांकावर पहा दुसरा क्रमांक तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा आणि दहावा पहा दहाव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे डब्ल्यू हे जे अक्षर आहे ते दहाव्या क्रमांकावर अक्षर आहे की ज्याचा पर्याय किती आहे पर्याय क्रमांक चार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न पहा काय या ठिकाणी दिलेल्या अक्षरमालेतील पासून पी पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षरेल तुम्ही जर ही अक्षरमाला जर पाहिली काळजीपूर्वक या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला य पासून यप पासून काय करायचं आपल्याला पी पर्यंतची जी अक्षरं आहेत ती आपल्याला उलट क्रमाने लिहायची पहा ते आपण उलट क्रमाने लिहून पाहूया या ठिकाणी तुम्हाला अक्षरमालेमध्ये पहा आपण काय केलेलं आहे पासून के तर पीपर्यंतची जी अक्षर आहे ती उलट क्रमाने या ठिकाणी लिहिलेली आहेत तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी असणारं अक्षर मध्यभागी असणारा अक्षर म्हणजे आपल्याला मध्य मधला जो क्रमांक आहे मधला क्रमांक म्हणजे तुम्हाला माहीत असेल की तेरावा क्रमांक जो आहे तो हा मधला क्रमांक असतो पाहूया आपण या ठिकाणी मधल्या क्रमांकावर पहा कोणता अक्षर या ठिकाणी येत आहे तेराव्या क्रमांकावर पहा या ठिकाणी पूर्ण जे काही अक्षर आहेत एकूण पंचवीस अक्षरांचे हे नवीन क्रमांक या ठिकाणी आले आहेत आणि मधला क्रमांक जो आहे तेरावा क्रमांक आहे तर या तेराव्या क्रमांकावर कोणता अक्षर आ आहे आ हे अक्षर आहे की ज्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता अक्षर के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असलेले अक्षर कोणते अगदी सोपा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अक्षर मालेत के अक्षराचा डावीकडून क्रमांक आता आपल्याला डावीकडून क्रमांक पाहायचा आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो या ठिकाणी पहा आपण गट जरी केले गटानुसार पहा के अक्षराचा क्रमांक कितवा आहे पाच पाच दहा आणि एक अकरा या ठिकाणी पाहूया आपण अकरावा क्रमांक आहे का सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरावा क्रमांक आहे पहा तर आपल्याला उजवीकडून अकराव्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते अक्षर आपल्याला आहे पहिलं दुसरं तिसरं चौथा क्रमांक पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा आणि अकरावा क्रमांक अकराव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे ओ हे अक्षर अकराव्या क्रमांकावर आहे की ज्या अक्षराचा क्रमांक पर्याय कितवा आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूया आपण दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून दहावे आणि डावीकडून एकविसावे अक्षर घेतल्यास त्यांच्यापासून तयार होणारा इंग्रजी शब्द कोणता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे उजवीकडून दहाव्या क्रमांकाचं अक्षर पाहिजे आपल्याला उजवीकडून दहाव्या क्रमांकाचं अक्षर कोणते पहा उजवीकडून दहाव्या क्रमांकाचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहाव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे पी हे अक्षर आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे डावीकडून एकविसाव्या क्रमांकावर असणार अक्षर पाहूया आपण डावीकडून एकविसाव्या क्रमांकावर पा कोणता अक्षर आहे डावीकडून एकविसाव्या क्रमांकावर असणारा अक्षर आहे पहा यू हे अक्षर आहे आणि या दोन अक्षरांपासून यू आणि पी असणारा जो काही शब्द आहे अप हा शब्द आहे की ज्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूया आपण दिलेल्या अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखा असतो या ठिकाणी पहा या ठिकाणी अक्षरमाला आहे तुम्हाला माहिती आहे पहा अक्षरमालेमध्ये जे अक्षर मधल्या क्रमांकावर असतं मधल्या क्रमांकावर जे अक्षर असतं त्याचा डावीकडूनचा क्रमांक आणि उजवीकडूनचा क्रमांक कसा असतो सारखाच असतो ते अक्षर कोणतं आहे तर ते अक्षर कोणतं आहे पहा यम हे जे अक्षर आहे ते यम हे अक्षर यम यमचा डावीकडून क्रमांक कितवा आहे तेरावा आहे आणि उजवीकडून सुद्धा क्रमांक कितवा आहे तेरावा आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा आणखीन एक प्रश्न आपण पाहूया दिलेल्या अक्षरमालेत यफ हे अक्षर, अक्षर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे दिलेल्या अक्षरमालेत यफ हे अक्षर उजवीकडून कोणत्या क्रमांकावर आहे आता या ठिकाणी यफ हे अक्षर आहे पहा यफ हे अक्षर पहा उजवीकडून कोणत्या क्रमांकावर आहे आपण असंही पाहू शकतो त्या ठिकाणी उजवीकडून आपल्याला इकडून यायचं आहे पाच पाचचे गट आहेत पा पहिला हा पाचचा गट हा दुसरा पाचचा गट हा तिसरा पाचचा गट पाच त्रिक पंधरा झाले सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस विसाव्या क्रमांकावर ते अक्षर आहे अशा पद्धतीने हे जे काही बुद्धिमत्ताचे आकलन या घटकावरचे वर्णमाला या उपघटकातले जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या ट्रिक्सच्या आधारे हे प्रश्न आपण सोडवू शकतो यासाठी या सर्व ट्रिक्स माहीत असणं आपल्यासाठी आवश्यक आहे या ट्रिक्स लक्षात ठेवा आणि या प्रश्नासाठी भरघोस अशा मार्क घ्या धन्यवाद